हाय गायज वेलकम टू द यसी चॅम्पियन चॅनल टू मिनिट सिरीज टिप्स अँड ट्रिक्स सो स्टार्ट विथ यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन दोन आणि एकवीससाठी जी विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खूप इम्पॉर्टंट सेशन आहे सो प्लीज टेक नोट्स टेकअ स्क्रीनशॉट रेग्युलर रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे आम्ही एक न्यू सिरीज स्टार्ट केलेली आहे जेणेकरून मॅक्झिमम करंटचा सेशन आहे जो व्हिजन आय एसमधून कव्हर केलेला आहे तो मॅक्झिमम टू मिनिटमध्ये एक प्रत्येक पॉईंट कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे सो स्टार्ट करूया लेक्चर आ, रिपील द ॲब्सुलेट लॉज खूप महत्त्वाचा आहे जर पार्लिमेंटचा इनिशिएटिव्ह बघितला गुड गव्हर्नन्ससाठी तर खूप महत्त्वाचं आहे गुड गव्हर्नन्सच्या ज्या दिशेने त्या डायरेक्शनं बघितलं तर खूप इम्पॉर्टंट आहे रिपील ऑफ ॲब्सुलेट लॉज आता ॲबसॉलेट लॉज त्या आता पार्लिमेंट आहे पार्लिमेंटने रिपील केलेले आहेत लॉज जे इरिलिव्हरंट आहेत आत्ता जे स समाजघाडीला जे उपयोगीचे नाही ते सगळे लॉज आहेत ते कॅन्सल केले रिपील केलेले आहेत इंडिया ओनली द लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट सेंटर अँड स्टेट वर्क द लेजिस्लेटिव्ह जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये देन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देन आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ इंडियाने रिपील केलेले आहेत किती तर अकराशे पंच्याहत्तर जे लॉज आहेत ते कॅन्सल केलेले आहेत रिपील केलेले आहेत हे खूप महत्त्वाचे फॅक्ट आहे अकराशे पंच्याहत्तर लॉज आहेत ते दोन हजार एकोणीसला रिपील केलेलं आहे डायरेक्ट तुम्ही आन्सररायटिंगमध्ये पण मेंशन करू शकता तर दोन हजार पंधरा दोन सोळा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस या चार वर्षातले जे लॉज आहेत जे इरिलेवंट आहेत ते डायरेक्ट रिपील करण्याचा गव्हर्मेंट ऑफ इंडियाने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तर कोणाची कमिटी कमिटी रेकमेंडेशन विचारतात सो रेकमेंडेशन कोणत्या कमिटीचं आहे तर रामानुजम कमिटी खूप महत्त्वाची आहे ज सुप्रीम कोर्टचे जज आहेत सो स्टार्ट विथ रिझन आता रिझन काय होतं तर एक तर नो लॉन्गर नीड होती गरज नव्हती देन द पर्पज ऑफ लॉज क्वेश्चन मार्क होता देन रेग्युलेशन ऑफ गव्हर्निंग लॉज ओके रेग्युलेशन गव्हर्निंग जे गव्हर्निंग लॉज होते रेग्युलेशन मोस्ट होते देन दे डेरोगेटरी टू अ पर्टिक्युलर ग्रुप ओके okay, जे पर्टिक्युलर कम्युनिस्टी कास्टला जास्त बेस होते सो असे जे लॉज आहेत जे रेग्युलेशन होते जे नॉर्म्स होते ते रिपील करण्यात आलेले आहेत तर आता इश्यूज पाहूया आपण इशूज काय काय होते तर आयडेंटिफिकेशन ऑफ लॉज ओके इश्यूज काय काय तर आयडेंटिफिकेशन लॉज की कशाच्या बेसवर हो तुम्ही ठरवू शकता की तो इरे इरेलेवंट आहे की नाही कदाचित असं होऊ शकते की जे पास्टमध्ये इरिलेवंट नाही पण फ्युचरमध्ये आहे रिलेवंट असे पण लॉज असू शकतात देन आहे टाइम कन्झ्युमिंग जी ही प्रोसेस आहे टाईम कन्झ्युमिंग खूप आहे देन इन्फॉर्म सिटिझन सिटिझनला इन्फॉर्म कसं कुठलं कोणत्या बेसवर कारण आपल्या इथं बघितलं इलेटेड पीपलची संख्या जास्त आहे सो एक ऑथॉरिटींकडून याचा मिसयूज पण होऊ शकतो मोठ्या प्रमाणात देन स्टेप्स आहे स्टेप गव्हर्नमेंट इनिशिएटिव खूप महत्त्वाचं आहेत फर्स्ट आहे पिरियडिक रिपील लॉज ओके जे रिपील लॉ करण्याचे जे आता कन्सेप्ट आहे ती पिरियडिकली व्हावी देन सनसेट क्लॉज ऑफ द फ्युचर लॉज ओके एक ठराविक लॉज आहेत ती फ्युचर लॉज ते सोडून सगळी मोस्ट ऑफ द जे इरे जे इरिलेवंट आहे ते रिपील व्हावेत देन आहे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम रोल खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून मॅक्झिमम जस्टिस सोशल जस्टिस मिळणार आहे देन एज ऑफ लिव्हिंग एज ऑफ लिव्हिंग वाढणार आहे एज ऑफ डुईंग बिझनेसचा जो रँकिंग आहे तो वाढणार आहे त्यामुळे एफ डी आय वाढणार आहे आपली डेमोक्रेसी रँकिंग आहे ती वाढणार आहे जेणेकरून आपलं जे लेवली स्टँ स्टँडर्ड आहे ते वाढेल सो महत्त्वाचं आहे पार्लिमेंट गुड गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनातून खूप हो महत्त्वाचं आहे प्री ओरिएंटेड ही फॅक्ट आहेत सो प्लीज तुम्ही पाहू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता नोट्स काढू शकता थँक्यू सो मच जर काही क्वेरी असेल तर प्लीज कमेंट करा देन आहे की आजचा क्वेशन आहे की चारि आर्टिकल पार्लिमेंट कोणत्या आर्टिकलमध्ये मेन्शन आहे महत्त्वाचं आहे तुम्ही प्लीज कमेंट करा कमेंट करून तुमची मेमोरायजन जी कपॅसिटी आहे ती ते आर्टिकल आहे ते मेमोरायझल सटे सस्टेनेबल राहणार आहे सो प्लीज कमेंट करा थँक्यू सो मच लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू